चालणाऱ्यांना मारावं असं वाटलं होतं, तरी पण म्हटलं नाही नको, कंट्रोल उषा कंट्रोल, नाटक करतो तो माणूस, माझ्या अपरक्ष तो बोलला, ती काय राहते ती तिकडे राहायच्या लायकीची आहे का? पुढच्या वेळेला म्हटलं बोलाल तर मी थोबडवीन असं बोलले एकदा. डोक्यात गेलेला माणूस होता. उषा मॅडम, सर्वप्रथम तर तुमचं अभिनंदन की तुम्ही इतक्या दिवस तुम्ही घरामध्ये राहिलात, म्हणजे जवळपास 11 वीक आणि अर्थातच जवळपास 80 दिवस आपण असं म्हणू शकतो, थोडेसे दिवस फायनलला आता राहिलेले आहेत. तर एकूणच हा जो सगळा प्रवास होता, अगदी तुमच्या ग्रँड एंट्रीपासून ते आत्तापर्यंत कालचा जो तुम्ही एविक्ट झालात, काय म्हणजे तुम्हाला एका जर शब्दात सांगायचं झालं तर काय सांगाल? कशाबद्दल? बाहेर निघाल्याबद्दल, आत गेले. ओव्हरऑल जो एक्सपिरियन्स होता तो जर एका शब्दात जर कथन करायचं असेल. आत मनात खूप वेगळ्या गोष्टी घेऊन गेले होते, आपले लोक आहेत, मजा येईल, काय काय होईल, पण नाही, नंतर मी कंटाळले, मला कधी बाहेर पडते कधी बाहेर पडते असं झालं. आणि महेशने जेव्हा सांगितलं की आऊट व्हायचं जाते, तेव्हा मी त्यांना थँक्यू म्हटलं, तुम्ही ऐकलं असेल, कारण मी खुश झाले होते, मला घरी जायला मिळणार होतं, पकले होते मी आत, बधीर झाले होते इथून. खरंच तुम्ही राहून बघा, बधीर होतं, काहीच नाही होत इथे, काहीच नाही. तीच माणसं बघा, त्यांना दिवसभर बघा, त्यांच्याबरोबर जेव्हा झोपा पण त्यांच्याबरोबर, उठताना त्यांना, बसताना त्यांना, बाहेरचा आवाज नाही, पेपर नाही, फोन नाही, गाणं नाही, काही नाही, खूप. आणि बाहेरच्या आवाजाला प्रतिसाद पण द्यायचा नाही, लगेच तुम्हाला शिक्षा होते. पण उषाताई, असं आम्ही पहिल्यांदा बघितलं की तुमची जशी तुमची एंट्री झाली तेव्हा प्रत्येकाच्या मनामध्ये कुठेतरी धडकी भरलेली, बापरे आता काय होणार आमचं, आणि तुम्ही अर्थातच तुमची ती एंट्री ग्रँड होती म्हणून. पण नंतर नंतर तुम्ही काही आठवड्यानंतर जो 4 वीकपर्यंत तुमचा जो दरारा होता, नंतर अक्षरशः तो कमी होत गेला. काय झालं मी तुम्हाला सांगते, ही जी मुलं होती काही काही, त्यांना काही काही गोष्टी माहीत नव्हत्या. काही काही म्हणजे नक्की कोण? जेवताना कसा भात वाढून घ्यायचा, ताटात पहिल्यांदा भात घ्यायचा नाही, काहीतरी दुसरं पाहिजे मग भात घ्यायचा, भाताच्या टोपातून भात घेताना मध्येच हात चमचा घालायचा नाही, साईडनी घालायचा. हे सगळं मी जेव्हा सांगायची ना, तर त्यांच्या चेहऱ्यावर मला राग दिसायचा. तर म्हटलं यांना समजून घेण्याची कुवत नाही, मी कशाला मरते यांना शिकवून. अनिल सरांबरोबर जो काही तुमचा वाद झाला? माझा वाद नाही झाला, मी त्याच्याकडे बोलतच नव्हती. डोक्यात गेलेला माणूस होता, तुम्ही बघितलं, मी त्यांच्या खोलीत कधी नाही, मी त्यांच्याकडे बाजूला बसून गप्पा कधी नाही. मी तुम्हाला म्हटलं ना, मला नाही आवडलं तर मी लक्ष देत नाही, मी त्यांना इग्नोर करत होती, पण तो जाऊन जाऊन माझ्या वाटेला येत होता. आणि आऊ काऊ म्हटलं काय चाललंय, माझं वय काय, तुम्ही करताय काय हं लोकांच्या समोर हे? पुढच्या वेळेला म्हटलं बोलाल तर मी थोबडवीन असं बोलले एकदा, बोलले की नाही, तिथे नाही मी घाबरली त्याला बोलायला. पण नंतर सुद्धा बाहेर पडताना त्यांनी तुमची सगळी माफी मागितली स्टॅच्यूच्या वेळी? नाटक करतो, नाटक करतो तो माणूस, माझ्या अपरक्ष तो बोलला, ती काय राहते ती तिकडे राहायच्या लायकीची आहे का? हा माझी लायकी काढतो, मी ह्याचा नंबर घेऊन आता त्याची मी लायकी काढते. आत्ता बघा म्हणे, 2 आठवड्यात बाहेर पडते, मी 11 आठवडे राहिली, मी तुझ्यासारखे वेडे चाळे नव्हती करत. माझं भांडण नाही कधी झालं त्याच्यावर, पण तो बघितला की मी त्याचा खूप राग करायची, मला तो आवडायचा नाही माणूस, इतकं होत नाही माझं, पण तो ढोक्यात गेला होता माणूस माझ्या. साहजिकच, पण इतके असे जर 1-2 काही प्रसंग जर वगळले तर अक्षरशः म्हणजे तुमचा जो ओव्हरऑल जो काही वावर होता खरंच खूप शानदार राहिलेला आहे. तुम्ही अगदी स्पोर्टिंगली तुम्ही खेळलेला आहात. हे जे काही टास्क होते ते थोडं तुम्ही नंतर नंतर पण सांगितलं की मला थोडे जमत नाहीयेत, पण जे काही वाईट टास्क खेळण्याचं नाही. बरं, ज्या पद्धतीने तरुण मुलं खेचाखेची ढकलून देणं, पाडणं, तुटणं, ओरडणं, मला सहन होत नाही. कोण जास्त अग्रेसिव्ह होतं या टास्कमध्ये, म्हणजे मला जिंकायचंच आहे असं कोणाचा आविर्भाव होता? जिंकायचं तर सगळ्यांनाच होतं, प्रत्येक जण आपण जिंकणार ह्या ह्याच्यानेच आला होता. त्यात पहिल्यांदा राजेश होता, तो जाम अग्रेसिव्ह वाटायचा, तो पहिला यायचा आणि आस्तादलाच आमच्यात होता त्याला धरायचा, काय आस्ताद हलतोय, मग आमच्यातल्या पोरी, तरी पण मेगा हुशार आहे, मेगा तशी हुशार आहे, सई पण हुशार आहे खेळायला. चिटिंग करायला आमची मेग सई गपचूप त्या दिवशी वाळूच्या ह्याच्यात गपचूप तिने नळी घालून ठेवली होती बघा,
हे चालू केल्यावर रांगोळी पडत नव्हती, मग ते शोधून काढलं आणि मग काढून टाकलं ते. आता घरातला असा कुठला मोमेंट होता की जो तुम्ही एन्जॉय केला? महाराष्ट्र दिवसापासून खूप काही वेगवेगळे लोक पण इकडे येत गेली होती, तुमच्या जवळचा असा कुठला तरी मोमेंट असेल किंवा जो लक्षात पण राहिला आहे आणि जो तुम्ही मनापासून एन्जॉय केला? जवळचा असा म्हणण्यापेक्षा एक आम्ही हे केलं होतं, रेशम आणि मी आणि भूषण, ते एक होतं. आणि वटसावित्रीला आम्हाला जेवण करायला सांगितलं होतं ना, सात्विक आहार, तेलाच्या बाटल्या वगैरे दिल्या जमिनीच्या, आणि बटाट्याची भाजी, पुरी, गुलाबजाम, वरण भात, पापड दिले होते तळायला, ते करायला सांगितलं होतं. त्याची एक गंमत आली आम्हाला, पटापटापटा करायची. घरात अशा कोणत्या क्षणी तुम्हाला वाटलं की हे खूप झालं आहे, माझा संताप अनावर झाला आहे, बस झालं, आता मी इथून निघूनच जाते, असा कुठला प्रसंग आलेला का? काय निघून जावं असं नाही वाटलं, छळणाऱ्यानं मारावं असं वाटलं होतं, तरी पण म्हटलं नाही नको, कंट्रोल उषा कंट्रोल, तो खूप कंट्रोल केला मी. हे जे नंदकिशोर वगैरे वाईल्ड एंट्रीत त्याला वाटलं की जरा करून, मी त्याला म्हटलं तुला काय मला उसकवायला पाठवलं आहे का असं विचारलं, पण मी त्याला नाही म्हटलं, का माझ्या मागे लागला, मी तुझं काय केलं. त्यानंतर एक असा प्रश्न विचारायचा की आता हा जो कलर्सनी जो ट्रेंड जो सेट केलेला आहे मराठीमध्ये, जो आधी आपण अनेक आंतरराष्ट्रीय वाहिन्यांमध्ये आपण पाहिलेला होता पण मराठीत सेट होतोय म्हटल्यावरती तुम्ही ॲज म्हणजे या इंडस्ट्रीतल्या एक बुजुर्ग अभिनेत्री म्हणून तुम्ही याकडे कसं पाहताय या सगळ्याच? नाही, याच्यापूर्वी मला हिंदी यायला बोलवलं होतं, हिंदी बिग बॉसला, मी नाही म्हटलं आणि माझा मुलगा पण म्हणाला आऊ जाऊ नको. बरं, दुसरं तिथे कोणी माझ्या ओळखीचं नव्हतं, मग दोस्ती कशी होईल, आपण राहू कसे, भांडणं होतील, आणि माझी सिरियल पण चालू होती, ती सोडून मला जायची नव्हती, नाही तर एकदा मॅमनी माझी केली असती, म्हणून मी नाही म्हटलं होतं. आणि आता इथे आलं तेव्हा आता माझी सिरियल वगैरे तशी काही चालू नाही आहे, म्हणजे मी मोकळी आहे. पिक्चर होते ते कसे 7-8 दिवस, 3-4 दिवस असं काम झालं की परत घरी, मग म्हटलं चला मिळत आहे, आपलेच लोक आहेत, मराठी लोक आहेत, चला बघूया आणि बधीर होऊन बाहेर येऊया. ती मी बधीर होऊन बाहेर आलेली आहे. असा म्हणजे घरातले कुठला सदस्य आहेत ज्यांना तुम्ही आता मनापासून तुम्ही मिस करताय आणि जो कायम आता ह्याच्या पुढे तुमच्या म्हणजे कुठल्याही क्षणाला तुमच्या सोबत असेल असं कोण वाटतं? खरं सांगू का, मी गुंतले नाही कोणामध्ये, गुंतणे हा माझा स्वभावच नाही आहे. एखादा माणूस आवडतो पण इथून गुंतावं लागतं, नाही गुंतली मी तेवढी कोणाच्यात. घरामध्ये कोण जास्त प्लॉटिंग करते असं वाटतं, कोण आणि कोणाविरुद्ध करते असं वाटतं? खेळाच्या बाबतीत रणनीती आमची मेगा हुशार आहे आणि त्या ग्रुपमध्ये ती हुशार आहे. बाकी एक असा प्रसंग की म्हणजे तुम्हाला सतत अशी भीती वाटायची आणि अशी व्हायची त्याच्यावरती आणि खूप साऱ्या स्टोरीज सुद्धा बाहेर बनल्यात, पण म्हणजे सगळ्यांनी छानपैकी त्याला प्रतिक्रियाही दिली आणि छान तुम्हाला नंतर कन्फेशन रूममध्ये सुद्धा बोलवलं गेलं, तुम्हाला विचारलं पण गेलं की हे सगळं असं का. पण खरंच तुम्ही वैयक्तिक आयुष्यात सुद्धा असं काही मोठा आवाज वगैरे आला तुम्ही घाबरता का? अचानक माझा धाकटा भाऊ होता, अच्छा, त्याचा ॲक्सिडेंट झाला आणि मग तो गेला, त्याच्याने ते मी खूप घाबरी झाली, त्यांना मी सांगितलं. मॅडम आता या क्षणाला तुम्हाला आता काय वाटतं, टॉप 3 किंवा टॉप 5 हे जेव्हा होतील काही आठवड्यातच, कोण पहिल्या 3 राहील किंवा पहिल्या 5 कोण असेल? ह्याच्या बाबतीत काय बोलताच येत नाही, भीती वाटते. मलाही वाटायचं मी पहिल्या 5 असणार, लोकांनी मला सांगितलं आप तू जितके आहे की असं झालं, पण बरं झालं लवकर आली ती मी. आई शपथ बर्दाश्त करणार. खरंच तुम्ही खूप छान खेळलात ऍक्च्युली. काय वाटतं, लोक बोलतात ना बस झालं, ते माझं बक्षीस आहे. पण काय वाटतं तुम्हाला पहिल्या 3 वगैरे? मला नाही हो सांगतायत, कधी वाटतं मेघा येईल, कधी वाटतं सई येईल, कधी वाटतं पुष्कर येईल, कधी वाटतं आस्था देईल, कधी वाटतं रेशम येईल, काय कोणाचं सांगताच येत नाही, नाही सांगतायत. माझ्या बाबतीत नाही ठरवू शकलंय तर लोकांच्या बाबतीत काय सांगू. निघताना तुम्ही खूप भावनाविवश झालेला आणि तुम्ही नंतर तुम्ही बोललेलात की अजिबात भावनाविवश झाले नाही, मी उलट
महेशला म्हटलं थँक्यू, थँक्यू म्हणाले, माझ्या वस्तू घ्यायला पळाले, जे वरती राहिलं होतं पलंगावर ते बॅगेत भरलं, कोणाला मिठ्या नाही, शिट्या नाही, काय नाही. पण सगळ्यांनी तुम्हाला मारली ना, म्हणजे अक्षरशः सगळे ढसाढसा रडले तुमच्यासाठी. पायावर म्हटलं नका नका नका, पाया वगैरे पडू नका, पाठीमागे बोलायचं आणि मग पाया कशाला पडायचं, मला खोटं नाही आवडत. आणि सई तिकडे बोलली की मी मेघाच्या याच्याप्रमाणे चालते, त्याच्याने मला खूप वाईट वाटलं म्हणून मी मेघाकडे बघितलं नाही. मला म्हणाले आऊ बघा ना माझ्याकडे, म्हटलं नको मी मेघाच्या याच्याने चालते, मी जाते, मला वाईट वाटलं. शेवटच्या क्षणाला तुम्हाला थोडंसं तुम्हाला हर्ट झालं? हर्ट झालं म्हणजे ती सई बोलतेच तशी हो, कोणालाही हर्ट होईल. शर्मिष्ठाला बोलली ती, मी सई लोकूर आहे, मी असंच बोलते, तू म्हणजे कोण शेटाणी. शर्मिष्ठाला म्हटलं ती नाही बोलत तर नको बोलू दे, तुला काय एवढं वाईट वाटतं. हे मी शर्मिष्ठाला सांगितलं कारण शर्मिष्ठा मोठी आहे, MBA झालेली मुलगी आहे ती. मग तू कशाला एका मुलीसाठी एवढं वाईट वाटून घेते? म्हटलं तुला तिच्या घरी जायचं आहे राहायला? नाही ना, सोडून दे ना, मी बघ कसं सोडते सगळं, तसं सोडायचं. आयुष्यात काय काय सोडलं, आता आणि काय पाहिजे? मग घरामध्ये अशा काही आता जेव्हा घटना घडतायत आणि त्याच्यानंतर हळूहळू जसे आता मोठमोठे जसे टास्क येतात आणि अशी दोन तीन नावं आहेत की प्रॉपरली ती पुढे नेमाने जात आहेत राजकारण करून की आणखीन काही, पण ते पुढे जाणार आणि यामध्ये कोणाला किताब मिळणार काय वाटतं तुम्हाला? रेशम किंवा मेघा असं पण नाव घेतलं जाते, पण तुमचं म्हणजे तुम्ही क्लोजली ऑब्झर्व केलं आहे. मेघानी सगळे सीझन पार केलेले आहेत, बघून पाठच झाले आहेत तिचे. वरून पत्र आलं, वाचायला उभं राहिलं की हिचं सुरू होतं. मग बिग बॉस तिला म्हणतात तुम्हाला सगळंच माहीत आहे का, नेहमी तुम्ही बोलायलाच पाहिजे का. मग त्या दिवशी तिला सवय काय माहिती आहे ना, ही अशी उभी आहे ना आणि हा कॅमेरा आहे, ही मेघा आहे आणि ही मी आहे. म्हणजे मी कॅमेऱ्यात आली पाहिजे. तर ते त्या दिवशी बिग बॉसनी त्यांना दिसतं ना सगळं, तर ते म्हणाले मेघा बिग बॉस तुम्हाला आदेश देत आहे की या परिसरात घरातले सगळे कॅमेरे मोजा, कोणी कुठे उभं राहायचं ते सांगा, आणि ते झाल्यावर महाराष्ट्रात किती मिलीलिटर पाऊस पडला ते. आम्हाला इतकं हसायला आलं आणि ती बघ सॉरी बिग बॉस, सॉरी बिग बॉस, सगळ्यात मध्ये अकलव कॅमेरा. अगं मेले इकडे पण आहे कॅमेरा, तिकडे पण आहे, येते ना तू, अकलव ती कशा. एक प्रश्न असा आहे की ती बिग बॉस स्क्रिप्टेड असतं का, असा प्रश्न तुम्हाला मी सांगते. बिग बॉसमध्ये गेल्यानंतर आम्ही पहिल्या दिवशी गेलो, आम्हाला रात्री जेवण आलं, मग आम्हाला पलंग होते ते निवडायचे, कोणी तुम्हाला दाखवायला येत नाही इथे हे आहे तिथे, तुमचं तुम्ही बघानी निवडा. सकाळी उठायचा, आपला चहा करायचा, दात घासायला तिकडे जायचं, सगळं कॉमन. कॉमन म्हणजे दोन बेसिन्स आहेत, दोन बाथरूम आहेत, दोन टॉयलेट्स आहेत, तिथे जायचं सगळं करायचं. मग आंघोळ करायची, तुमचे कपडे तुम्ही धुवायचे, तिथे वाळत घालायचे, जेवण करायचं, भाजी ते पाठवतात ते तुम्ही निवडायची करायची. नंतर मग तुम्हाला टास्कसाठी बिग बॉस आदेश देत आहे असतात यांनी कन्फेशन रूममध्ये यावं, मग त्यांना ते बुक तिथे ठेवलेलं असतं, ते त्यांनी घेऊन बाहेर यायचं, तोपर्यंत सगळ्यांनी लिव्हिंग एरियात जमावे, मग सगळे सोफ्यावर बसतात, तो वाचून दाखवतो. आता ब्लाइंडर्स खाली पडतील, मग ते सगळं खाली पडायचं, तिकडे गार्डन एरियामध्ये खेळायचं, सगळं सेटिंग लावलं जायचं, मग आम्हाला यायचं, बझर वाजलं की तिकडे जायचं, आणि ते खेळताना ज्या मारामाऱ्या वगैरे व्हायच्या त्या सगळ्या आपसूक तिकडे होणाऱ्या असतात. नया पैशाचं स्क्रिप्ट नावाचं नसतं, कारण हिंदी बघताना आम्हाला वाटायचं हे स्क्रिप्टेड असेल, काहीही नाही. तिकडून समोर शनिवारी ते बोलतात, त्यांचं ऐकून आम्हाला बोलायचं तर आम्ही बोलतो, म्हणजे स्क्रिप्टेड नया पैशाचं नसतं. फक्त तुम्हाला स्क्रिप्ट येतं ते कसलं लिहून बिग बॉस आदेश देत आहे हे अमक्याने वाचून दाखवायचं, मग तो वाचून दाखवतो, मग आम्ही बाहेर असं आहे. बिग बॉसच्या पहिल्या सीझनचा मानकरी किंवा किताब कोण पटकावेल किंवा कोणी पटकावा असं आपल्याला वाटतं, म्हणजे कोणाला बद्दल काहीही बोलणार नाही, बोलणं उचित होणार नाही, कारण मला वाटत होतं मी पहिल्या पाचात असेन तर मीच गेली. माझ्या जाण्याचं कारण मला कळलेलं नाही,
आणि आता किंवा असं असेल जसे दिवस जवळ येतात ना तसे तास खूप भारी येतात, कठीण येतात. आणि कमी माणसं राहिल्यामुळे तुमचा जो ग्रुप आहे त्यात तुम्ही एकमेकाला नॉमिनेट करू शकता. ते मला मेघा बोलली होती, आऊ उद्या वेळ येईल तेव्हा कधी मी तुम्हाला करीन, तुम्ही मला कराल, मग तिथे रागवायचं नसतं. हे सगळे आमची बोलणी झाली होती. आऊ खरंच तुम्ही खरंच खूप छान खेळलाय. तुमच्या जी काही रियालिटी शोमधली जी काही इनिंग होती त्यामध्ये तुम्ही अक्षरशः अपेक्षेपेक्षाही जास्त तुम्ही तुमचा रिझल्ट दिलेला आहे आणि एका छान टप्प्यावरती तुम्ही आज घराबाहेर आलेला आहात. हसत हसत तुम्हाला प्रेक्षकांनीसुद्धा या निमित्ताने स्वीकारलेलं आहे. तुमच्या भावी कारकिर्दीसाठी तुमच्या प्रोजेक्टसाठीसुद्धा मनापासून शुभेच्छा. थँक्यू सो मच सो मच.